या शहरातील एक अत्यंतच चांगलं असं मथक आपण ज्याला म्हणूया आणि एक प्राईम असं लोकेशन याला मिळालेलं आहे आणि डॉक्टर निर्मल आणि त्यांची चिरंजीव यांना चांगला वारसा असा मिळालेला आहे. वडिलांचं नाव त्यांनी दिलेले आहे. आपण तर आनंदात राहू पण दुसऱ्याच्या जीवनातला आनंद वाढवण्याच्या संदर्भात एक प्रवृत्ती या कुटुंबाची आहे आणि आज त्यांनी भजी महोत्सवचं आयोजन केलं. उत्सव म्हटला की त्याच्यात आनंद असतो तर हा उत्सव आज आपण या ठिकाणी बघा सर्वपक्षीय विविध संस्थाचे पदाधिकारी विविध समाजाची मंडळी विविध धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सुपर शॉपीच्या माध्यमातून एक चांगला असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. हा उपक्रम दरवर्षी त्यांनी राबवावा आणि चांगल्या पद्धतीने जनतेने देखील चोपड्यातील जे जनता आहे त्यांनी देखील या सुपर शॉपीमध्ये भेट वगैरे देऊन विविध संस्थान विविध ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि अत्यंत माफक दरात ते देतात. मी मगा म्हटलं त्या पद्धतीने वस्तू विकत असताना देखील प्रेम आणि स्नेह त्याच्यात असतो. 15 ऑगस्ट गेल्यानंतर असा विचार केला की असा राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित करावं आणि डेव्हलपमेंट हा एक विषय फक्त असावा, त्याच्यामध्ये कोणतंही पॉलिटिक्स नसावं हा एक विचार करून आणि सर्वांना इथे आम्ही आमंत्रित केलं. तर आमंत्रित करताना विषय होता की कशासाठी आपण बोलवावं. तर आमच्या मनात आलं की पावसाळ्यामध्ये भजीसारखं अजून दुसरं काय असू शकतं की ज्याच्यामध्ये सर्व लोक एकत्रित येऊ शकतात. तर आम्ही सर्वांना आव्हान केलं की सर्व पक्षांना की बा आपण यावं, आमच्यासोबत भजी आणि चहाचा आस्वाद घ्यावा आणि काय या चोपड्याचं डेव्हलपमेंट करता येऊ शकेल याच्यावरती चर्चा करावी. म्हणजे खरा हा 15 ऑगस्टचा जो दिवस आहे तो चांगल्या पद्धतीने मनवला गेला अशी आमची अपेक्षा होती. आणि सुदैवाने आम्ही ज्यांना बोलवलं, जे लोकांना आमंत्रित केलं, ते सर्व लोक सर्व पक्षाचे, अरुणभाई गुजराती असतील, घनश्यामबाई अण्णा असतील, चंद्राजबाई असतील, प्रवीणबाई असतील, सर्व लोकांनी आम्हाला तिथे साथ दिली. सर्व लोक इथे आले आणि चर्चा एकच विषयाची होती की या चोपड्याचं डेव्हलपमेंट कसं करावं. नॅशनल लेवलवर आम्ही काही करू शकतो असं शक्य नाही आहे, पण कमीत कमी आमच्या चोपड्याचा विकास हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो लोकांसमोर यावा त्याच्या बाबतीत बोललं गेलं पाहिजे. आणि या एका हेतूने आम्ही या सर्वांना इथे आमंत्रित केलं आणि मला वाटतं की हा आमचा जो कार्यक्रम होता हा त्या पद्धतीने सक्सेसफुल झालेला आहे असं मला अगदी मनाने सांगावं असं वाटतं. जनता जनार्दनासारखं तर मोठं कोणीच नाही. राष्ट्रीय पक्ष जरी असले तरी जनतेपेक्षा मोठं या भारतामध्ये कोणीच नाही. जनतेने दिलेला प्रतिसादच हे व्यक्त करतं की जे काही आमचं कारण होतं बोलवण्यासाठी ते अगदी योग्य होतं. म्हणून जनतेनेसुद्धा त्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आम्ही त्या सर्व जनतेचे, चोपड्याचे सर्व जनतेचे आम्ही आभारी आहोत.